शिफा बुटीक च्या ओनर मी मनीषा महाजन बोलते. तर आम्ही जे आपण कपडे वापरतो त्याच्यानंतर जे उरलेल्या त्याच्यापासूनचे तुकडे असतात त्याच्यापासून अपसायकल प्रॉडक्ट बनवतो. इथं तुम्हाला तानिता दाखवेल, हे असे तुकडे असतात, उरलेले लेफ्ट ओव्हर असतात ते टाकून देण्यापेक्षा आम्ही काय करतो, एनजीओच्या मुलींकडून वेगवेगळे गिफ्टिंग आर्टिकल सुरू करतो. आणि हे आर्टिकल्स अगदी ₹60 पासून सुरुवात होते. तर तुम्हाला एक प्रॉडक्ट दाखवते मी. तर हे ₹60 हा पाउच आहे आणि ह्याचा उपयोग बघा काय होतो. हे झिप मध्ये ओपन करून हे तुम्ही ठेवू शकता आणि हे पॅन्टला पण अडकवता येईल तुम्हाला, म्हणजे कॅरी करायला हात तुमचा फ्री राहतो. त्यानंतर दुसरे टी कोस्टर बनवतो मी. ह्याच्यामध्ये कॉटनचं फॅब्रिक वापरलेलं आहे, पूर्णपणे वॉशेबल आहे, तुम्हाला गिफ्टिंगसाठी सुद्धा चांगली गोष्ट आहे. त्यानंतर मी पाउचेस बनवले आहेत, ते मे बी स्टेशनरीसाठी तुम्हाला वापरता येतील, तुमचे ज्वेलरी ठेवता येईल त्याच्यामध्ये. आणि लॉकरमध्ये जर तुम्हाला तुमचे दागिने ठेवायचे असतील तर हे अतिशय सुटसुटीत आणि उपयोगी अशा गोष्टीत. ह्याच्यात जे झिप वापरल्या त्याची क्वालिटी 1 नंबर क्वालिटी वापरली आहे. त्यानंतर हे बॅग्स पण थोडे आम्ही केलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये लॅपटॉप तुमचा उभा ठेवू शकता तुम्ही, अतिशय स्टर्डी बॅग्स आहेत आणि तुम्हाला थिकनेस तर जाणवतच असेल त्या बॅगचा. या गोष्टी आम्ही बनवल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला एक वेगळा साडी कवर दाखवते की ज्याच्यामध्ये तुम्ही साड्या ठेवू शकता, शिवाय जेंट्स लोकांचे शर्ट आणि पॅन्ट हे पण ह्याच्यात मावतात व्यवस्थित, कारण त्याचा आकार आम्ही थोडा मोठा घेतलेला आहे. साडीच्या नाही तर घड्या छोट्या असतात तर ते एकदम कंजेस्टेड होऊन जातं. अजून एक गोष्ट आम्ही ट्रॅव्हलर पाउच म्हणून बनवलेला आहे, ते अतिशय उपयोगी आहे, मल्टीपर्पज आहे हा, तुम्ही कशासाठी पण वापरू शकता. जेंट्स लोक दाढीचं सामान किंवा असं इतर काही गोष्टींसाठी इनर वगैरे पण ठेवू शकतो आपण. त्यानंतर हे ब्लाऊज बॅग पण आम्ही बनवले आहेत, अतिशय व्यवस्थित ब्लाऊज राहतात तुमचे. आपण एकावर एक कपाटात ठेवतो तर ब्लाऊज इकडे तिकडे पडून जातात, तर हे एकदम एक इंटॅक्ट राहतात. तुम्हाला इस्त्रीची पण जास्त गरज पडत नाही त्या ब्लाऊजला. आता हा आम्ही एक वेगळा प्रकार आणलेला आहे बॉक्स ऑर्गनायझर म्हणून. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपण त्याच्यात न्यूजपेपर, मॅगझिन्स अशा वेगळ्या गोष्टी ठेवू शकतो ह्याच्यामध्ये. आणि लेगिंग्स तुम्हाला जर ऑर्गनाईज पद्धतीने ठेवायची असतील तर एका ह्याच्यात 12 लेगिंग्स मावतात तुमच्या. त्यानंतर टी शर्ट टॉप पण आपण ठेवू शकतो ह्याच्यामध्ये. वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग करतात. आता माझ्या एक क्लायंट आहेत, त्या म्हणल्या की आमच्याकडे लहान बेबी आहे तर त्याची सगळी खेळणी आम्ही त्याच्यात ठेवून देतो. अशा पद्धतीने आम्ही गोष्टी बनवल्या आहेत. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा क्रेफाला, तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. आणि एनजीओ मुलींकडून ह्या गोष्टी बनवून घेतलेल्या आहेत आपण, त्यांना ट्रेनिंग दिलं होतं आपण 2 वर्ष आणि आता त्या मुली छान तयार झालेल्या आहेत आणि या वेगवेगळ्या गोष्टी बनवायला लागल्या आहेत. नक्की व्हिजिट करा क्रेफाला.